विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोमन संख्याचिन्ह लेखन पद्धतीमध्ये रोमन संख्यावरील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. स्वाध्याय क्रमांक 1. यातील प्रश्न पहिला, रोमन संख्याचिन्ह लेखन पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल? आता 19 ही संख्या लिहिण्यासाठी आपल्याला 19 ची फोड करावी लागेल. 19 बरोबर 10 अधिक 9. 10 साठी आपण एक्स हे चिन्ह वापरतो आणि 9 साठी आयएक्स हे चिन्ह वापरतो. एक्स अधिक आयएक्स बरोबर एक्स आयएक्स. उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? आता 55 लिहिण्यासाठी 55 ची फोड आपण 50 अधिक 5 बरोबर 55 अशी करायची आहे. 50 साठी आपण यल हे अक्षर वापरतो. यल अधिक 5 साठी फी, म्हणजेच 55 साठी यल फी. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? आता रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे आणि ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. आता सी साठी आपण काय वापरतो? सी साठी 100 हे चिन्ह वापरतो. अगोदर प्रश्न लिहून घेऊया, सी सी एक्स आय एक्स, सी साठी 100 अधिक पुढच्या सी साठी 100 अधिक एक्स, एक्स साठी 10 अधिक आय एक्स साठी 9 यांची बेरीज आली 100 अधिक 100 अधिक 10 अधिक 9 बरोबर 219. उत्तर पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 219. उदाहरण क्रमांक 4, एक्स आय व्ही अधिक सी वजा एक्स एक्स आय अधिक फी डबल आय. आता ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. ही सोडवत असताना आपण कंचे भागुबे व या सूत्रानुसार सोडवायची. आता यामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी क्रिया आहेत, तर सर्वप्रथम आपण बेरीज ही क्रिया करून घेऊया. एक्स आय व्ही अधिक सी, एक्स आय व्ही 14 सी 100 डबल एक्स आय 21 फी डबल आय 7. आता 14 अधिक 100 वजा 21 अधिक 7 यामध्ये 14 अधिक 100 यांची बेरीज करून घेतली आपण 114 वजा 21 आणि अधिक 7. आता 114 बघा, 114 वजा 21 यांची वजाबाकी आहे 93 आणि अधिक पुढचे 7 जे आहेत हे 7 केले. 93 अधिक 7 बरोबर उत्तर आले 100. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण आहे, 47 वजा 10 यांची अगोदर वजाबाकी करून घ्यायची. 47 वजा 10 37. आता 37 साठी आपण काय रोमन संख्याचिन्हे वापरणार? 30 अधिक 7 30 साठी आपण ट्रिपल एक्स वापरतो आणि 7 साठी फी डबल आहे बरोबर ट्रिपल एक्स फी डबल आहे. हे आलं उत्तर, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 400 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 400 लिहिण्यासाठी आपण 500 वजा 100 करतो. 500 साठी आपण डी हे चिन्ह वापरतो, वजा 100 साठी सी हे चिन्ह वापरतो बरोबर 400. म्हणजेच 400 लिहित असताना आपण सी पाठीमागं लिहितो डावीकडे आणि डी ही मोठी संख्या आहे म्हणून उजवीकडे. सी डी हे आलं उत्तर, पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? 4 बरोबर IV बरोबर आहे, 6 साठी VI बरोबर आहे, 15 साठी VVV आपण लिहित नाही, 15 साठी आपण लिहितो XV म्हणजे चुकीची जोडी ही आहे, पर्याय क्रमांक 3. आणि 25 साठी XXV ही पण बरोबर जोडी आहे. पुढचं उदाहरण पाहूया, LCXI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? LC आता L म्हणजे 50, C म्हणजे 100. आता C च्या पाठीमागे C च्या डावीकडे L आहे म्हणजे त्याची किंमत C मधून वजा होते, म्हणजे 100 वजा 50
अधिक एक्स आय 11 म्हणजे बरोबर याचं उत्तर येणार आहे 50 अधिक 11 बरोबर 61. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूयात. ट्रिपल एक्स आय एक्स अधिक फी टेबल आहे. ट्रिपल एक्स आय एक्स म्हणजेच 39, 30 अधिक 9 39 अधिक फी ट्रिपल आय 8, 39 अधिक 8 याची किंमत आली, बेरीज आली 47. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातच उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 71 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. आता 71 म्हणजेच काय बघा, 50 अधिक 21, 50 अधिक 21. 50 साठी आपण वापरतो यल, 21 साठी एक्स आय. हे आहे उत्तर, यल एक्स आय पर्याय क्रमांक 4.